नमस्कार मेधाज रेसिपीज यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण हिरव्या टोमॅटोची चटणी कशी करायची आहे ते बघणार आहोत. साहित्य बघूया. 5 हिरवे टोमॅटो चिरून घेतले, 1/2 कप कोथिंबीर, 1/2 कप कच्चे शेंगदाणे, 1 चमचा साखर, 2 चमचे तीळ, चवीपुरतं मीठ, 3 हिरव्या मिरच्या, 5 लसणाच्या पाकळ्या, तेल, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा हिंग, 8-10 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा तेल, 1/2 नीट आपण परतून घेऊया. शेंगदाणे आपले 2 मिनिटं परतून झाले. आता आपण लसूण घालूया. लसूण पण आपण 2 मिनिटं परतून घेणार आहोत. मिरच्या, टोमॅटो, दोन मिनिट मी परतून घेते. सगळं नीट 4 मिनिटं परतून घेऊया. 4 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं टोमॅटो शिजवून घेणार आहोत. दोन ते तीन चमचे पाणी घालते. झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटं शिजवून घेऊया. टोमॅटो आपला शिजलाय. आता आपण गार झालं की मिक्सरवर चटणी करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण घालून घेऊया. साखर, मीठ आणि कोथिंबीर. सगळं आपण मिक्सरवर फिरवून घेऊया. चटणी आपण जाडसर वाटून घेतली आहे. आता फोडणी करूया. 2 चमचे तेल, 0 हिंग. गॅस बंद करूया. हळद, कढीपत्त्याची पानं, फोडणी तयार आहे. आपण तयार केलेली फोडणी घालूया.
मिक्स करून घेते. चटणी काढून घेऊया. आपली चटणी सर्विंग साठी तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राइब करा. आणि मेधाज रेसिपीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.